तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि डिलिशियस, लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांचंच फेवरेट असं मँगो मिल्कशेक। तर चला बनवूयात। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी सिद्धीज किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकन देखील प्रेस करा। नमस्कार, मी स्नेहल सिद्धीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर चला लागणारं साहित्य बघून घेऊयात। तर मी इथं एक मोठा पिकलेला आंबा घेतलेला आहे। नंतर आपल्याला इथे लागणार आहे 2 ते 3 चमचे साखर, अर्धा ग्लास दूध। आता सगळ्यात आधी आपण ह्या आंब्यातला गर काढून घेऊयात। तर हा कसा काढायचा मी तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने आपल्याला आंबा कट करून घ्यायचा आहे। कट करून घेतल्याच्या नंतर आपण ही जी काप करून घेतलेली आहे त्याला असे उभे कट्स मारून घ्यायचे आहेत, किंवा अशा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायचे आहे। असं केल्याने आपल्याला हा याच्यातला जो पल्प आहे किंवा गर काढणे सोपा जातो। तर अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। तर अशाच पद्धतीने मी आता सर्व आंब्याचा गर काढून घेत आहे। सोबतच तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता, तेथे देखील सिद्धीज किचन मराठी या नावानेच आयडी आहेत। तर मी इथं पूर्ण घेतलेला आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे। तर चला आता आपण मँगो मिल्कशेक बनवायला घेऊयात। तर मी इथं मिक्सरचं जार घेतलेलं आहे, त्यामध्ये सगळ्यात आधी आपण आंब्याचा काढलेला गर यामध्ये टाकून घेऊयात। नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 4 ते 5 आईस क्यूब, ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातले तरीही चालेल, किंवा दूध थंड करून टाकलं तर चालेल, आईस क्यूब टाकायची गरज पडणार नाही। नंतर यामध्ये आपण टाकणार आहोत साखर। आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, काही आंबे गोड असतात काही थोडे आंबट असतात, त्यामुळे प्रमाणात टाका साखर। आणि यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत घेतलेलं दूध। तर इथं आपल्याला 1/2 ते 1.5 ग्लास दूध लागणार आहे, ते देखील मी यामध्ये पूर्ण ॲड करून घेते। यामध्ये जर तुम्हाला विलायची पावडर ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता। आता मी याला झाकण लावून एकदम स्मूथ असं हे मिल्कशेक आपलं बनवून घेते। तर तुम्ही इथे बघू शकता आपलं मँगो मिल्कशेक बनवून तयार आहे। मी तुम्हाला दाखवते कसं झालं आहे ते। वाव, खूप छान असं झालेलं आहे। तर चला आता हे सर्व करून घेते। त्यासाठी मी इथे एक सर्विंग ग्लास घेतलेला आहे। यामध्ये बनवून घेतलेलं मँगो मिल्कशेक मी ॲड करून घेते। तुम्ही बघू शकता खूप मस्त झालेलं आहे, खूप डिलिशियस असं दिसत आहे आणि याची टेस्ट तर लाजवाब अशी लागते। तर मी यावरती गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्ता टाकून घेते। तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता, तुम्हाला जे आवडते ते तुम्ही जास्त देखील टाकू शकता, छान लागते आपल्या मँगो मिल्कशेकमध्ये ड्रायफ्रूट्स। तर इथे पौष्टिक असं मँगो मिल्कशेक आपलं बनवून तयार आहे। तुम्ही नक्कीच बनवा आणि एकदा टेस्ट करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल, खूप छान लागतं। तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की कसा झाला आहे तो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। धन्यवाद।